वाटतंय गोव्याच्या मातीतच काहीतरी आहे. एकतर मी बघितलं सगळे गोयकर बहुतेकांचे गळे एकदम सुरेल असतात, ते वरच्याचीच कृपा आहे. आणि मला वाटतं तसंच ते जे प्रत्येक रोमारोमात तुमच्या संगीत असतं गोयकाराच्या, तसं ते माझ्यात सुद्धा आहे. आणि किती म्हणून सांगायचं म्हणजे गोव्याच्या मातीतनं किती कलाकार दिले. अख्खं लता दिदी आणि अख्खं मंगेशकर कुटुंबीय, केसरबाई केरकर, मोहूबाई कुर्डीकर, किशोरी आमोणकर, अभिषेक बोळ, आशालता बाबगावकर, रामदास कामत, अजय कडकडे, प्रभाकर कारेकर, किती नावं घेऊ. आणि यांना सगळ्यांना मी ऐकत आलेलो आहे. तर अशा ज्याला आपण काय म्हणतो संगीताने ओतप्रोत भरलेल्या या मातीतनं मी, मातीची माझाही काही संबंध आहे अर्धा का होईना याचा मला खरोखर आनंद होतो. आणि नुसतंच संगीत नाही तर कलाकारही मोठे मोठे दिग्गज या मातीने दिलेले आहेत, त्यांची तर मी नावात घेत बसत नाही कारण मोठी यादी होईल. आता संमेलन, सम्राट संगीत अकॅडमी आणि संमेलन हे आमचा ध्यास असतो. प्रत्येक वर्षी आम्ही वाट बघत असतो की हे संमेलन कधी होणार, आणि ते प्रत्येक वर्षी डिसेंबरमध्ये होतं, पण ह्या वर्षी ते शक्य झालं नाही कारण आम्ही तारीख ठरवली होती पण कोविडमुळे ते पुढे पुढे गेलं. पण शेवटी आजचा दिवस हा आला आणि हा आजचा आनंदाचा दिवस असं मी मानतो. या संमेलनासाठी प्रत्येक वर्षी आम्हाला चेअरमॅन म्हणून आम्ही शोधतो, बघतो इकडे तिकडे, त्यातल्या त्यात चांगला कोण असेल, देखणा कोण असेल. आणि या वर्षी आम्हाला एकदम देखणा चेअरमॅन सापडला. आमचा राजेश जगपो. आणि तो सापडला नाही, तो असा सापडला असं नाही. आमचे सम्राट क्लब इंटरनॅशनलचे आणि सम्राट अकॅडमीचे चेअरमॅन डॉक्टर प्रफुल्ल हेदे यांनी त्यांना फोन केला म्हणून मला वाटतं त्यांनी ऍक्सेप्ट केलं, नाही तर अवधूत सरित्रीने केला असतं तर मला वाटतं कदाचित ऍक्सेप्ट केलं असेल. तरी पण राजेश व्ही सम्राट संगीत अकॅडमी इज ग्रेटफुल टू यू. स्मरुणे गोमंत देवी मूर्ति सौख्यदा, प्रेम भरे हृदय भरे नमन तव पदा. प्रणय शिरगावकर पणजी.